सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र चॅनल व बेल आयकॉनला दाबा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास सर्वात अगोदर मिळतील. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपणास तर माहीतच आहे का देशामध्ये मै भी चौकीदार असं एक कॅम्पेन चाललेलं आहे आणि कोणी बोलत आहे चौकीदारच चोर आहे. खरं म्हणजे चौकीदारांबद्दल माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. चौकीदार जो असतो तो आपल्या स्वतःतल्या घरातला कोणताही सदस्य नसतो. आपण जेव्हा चौकीदार ठेवतो तर चौकीदार हा परका असतो. जर कोणी जर बोलत असेल की मी ह्या देशाचा चौकीदार आहे, म्हणजे या देशाला चौकीदार आपण बाहेरूनच कोणीतरी ठेवलेला असतो. चौकीदार हा घरातला सदस्य नसतो. चौकीदार हे कोण ठेवतो? चौकीदार कोणी गरीब माणूस ठेवत नाही. गावांमध्ये शेतकरी कोणताही चौकीदार वगैरे ठेवत नाही किंवा गरीब लोक चौकीदार ठेवत नाही. शहरांमध्ये सोसायट्यांमध्ये राहणारे लोक किंवा बिल्डिंगमध्ये राहणारे लोक, कारखान्यांमध्ये राहणारे लोक, हे जे श्रीमंत लोक असतात तेच फक्त चौकीदार ठेवू शकतात, तेच चौकीदार अफोर्ड करू शकतात. गरीब लोक चौकीदार अफोर्ड करू शकत नाही, गरीब लोक चौकीदार ठेवत नाहीत. चौकीदार हा नोकर माणूस असतो. तो फुकट काम करत नाही, त्याला पगार द्यावा लागतो, तो पैसे घेऊनच काम करतो. कोणताही चौकीदार ही घराची रखवाली फुकट करत नाही, तो पगार घेऊनच काम करत असतो. त्याला पण त्याचा परिवार चालवायचा असतो, म्हणून तो चौकीदारीचा काम करत असतो. कोणताही चौकीदार हा स्वतःच्या इच्छेने चौकीदार बनत नाही. जेव्हा त्याला कोणताही काम मिळत नाही तेव्हा तो नाईलाजाने चौकीदार बनलेला असतो. स्वतःच्या इच्छेने चौकीदार बनलेला नसतो. कोणाच्याही घरी जर चोरी झाली, बिल्डिंगमध्ये चोरी झाली, सोसायटीमध्ये चोरी झाली, तर सगळ्यात प्रथम प्रश्न विचारला जातो चौकीदाराला आणि सगळ्यात प्रथम संशय जातो तो चौकीदारावर. कारण पोलीस रेकॉर्ड हे सांगतात का बऱ्याच चोऱ्यांमध्ये चौकीदारांचा हात असतो. त्याच्यामुळे पहिला संशय चोरी झाली तर हा चौकीदारांवरच जातो. घरातला कोणताही प्रमुख व्यक्ती असेल तो घराचा मालक असतो, घराचा रक्षणकर्ता असतो, घरात कमावणारा माणूस असतो. तो कधी घराचा चौकीदार नसतो. तो घरामध्ये चौकीदारीसाठी एखादा नोकर ठेवतो जो घराची चौकीदारी करतो, पण घराचा मालक हा घराचा कधीही चौकीदार नसतो. जे खोटे चौकीदार बनून भामटे फिरत आहे त्यांच्यापासून सावध राहा, कारण घराचा मालक कधीही स्वतःला घराचा चौकीदार आहे असं कधीही बोलत नाही. कोणीही तुमच्या सोसायटीत येत असेल किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये येत असेल आणि बोलत असेल का मी तुमच्या घराचा चौकीदार आहे, मी तुमच्या घराची चौकीदारी करणार आहे, तर सावधान राहा. असा जो चौकीदार आहे तो भामटा असू शकतो, तो तुम्हाला धोका देऊ शकतो, तुमच्या घरामध्ये लूट करू शकतो. अशा भामट्या चौकीदारांपासून सावध राहा. देशाच्या सीमेवर लढणारे वीर जवान हे देशाचे चौकीदार नाहीत, ते देशाचे सैनिक आहेत. त्यांनी विशेष ट्रेनिंग घेतलेली असते. त्यांना माहीत असतं का जेव्हा दुश्मन सैन्य त्यांच्यावर आक्रमण करेल तर त्यांचा कसा प्रतिकार करायचा. चौकीदाराला हे माहीत नसतं, ते चौकीदार नाहीत. जर त्यांना तुम्ही चौकीदार बोलत असेल तर ते त्यांचा अपमान आहे. ते देशाचे सैनिक आहेत. वीर जवान हे देशाचे सैनिक आहेत, ते देशाचे संरक्षण करत आहेत. त्यांना चौकीदार बोलू नका. त्यांना जर तुम्ही चौकीदार बोलत असाल तर त्यांचा तो अपमान आहे. त्यांना चौकीदार बोलून त्यांचा अपमान करू नका. कोणताही चौकीदार हा घराबाहेरीलाच माणूस असतो. त्याला घराच्या गेटवरच थांबवायचं असतं, घरामध्ये त्याला घ्यायचं नसतं, घराच्या कामांमध्ये त्याला लुडबुड करू द्यायची नसते, घराच्या कोणत्याही कामांमध्ये त्याला लक्ष देऊ द्यायचं नसतं. ते कधीही हानिकारक होऊ शकतो, तो कधीही तुम्हाला धोका पण देऊ शकतो. तेव्हा चौकीदाराला घराच्या बाहेरच, घराच्या गेटवरच ठेवा. मित्रांनो लक्षात ठेवा, कारण चौकीदार हा चोर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.